राज्याच्या समाज कल्याण विभागामार्फत डीबीटी पोर्टलच्या आधारे अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते मात्र गेल्या वर्षीची शिष्यवृत्ती यावर्षीच्या कोरोना साथीमुळे अजूनही दिलेली नाही परिणामी राज्यातील एकसष्ट हजार विद्यार्थ्यांची एकशे सत्याऐंशी कोटी रुपयांची शिष्यवृत्ती थकीत राहिली आहे ही, ही शिष्यवृत्ती मिळाली नसल्यानं विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत तर विद्यार्थ्यांकडून फी जमा झाली नसल्यानं महाविद्यालये सुद्धा आर्थिक संकटात सापडली आहेत समाज कल्याण विभागाच्या महा डीबीटी पोर्टलच्या आधारे अनुसूचित जाती सहवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती स्टायपेंड आणि राज्य शासनाची शाहू महाराज शिष्यवृत्ती दिली जाते शिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांचा आर्थिक डोलाराही याच शिष्यवृत्तीवर उभा असतो कारण व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना संबंधित शिक्षण संस्था याच शिष्यवृत्तीतून शैक्षणिक शुल्क घेते शिष्यवृत्तीतून सर्व फी मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांना त्यांची सर्व ओरिजिनल कागदपत्र महाविद्यालयाकडून दिली जातात पण यंदा अजूनही ही, ही शिष्यवृत्ती मिळाली नसल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षण संस्था असे दोघेही अडचणीत सापडलेत राज्यातील एकसष्ट हजार एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांची एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांची शिष्यवृत्ती अजून मिळालेली नाही त्यामुळं हा तिढा राज्य शासन कसा सोडवणार याकडे शैक्षणिक वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय